आपण कायदा आणू त्याच्यावर जेव्हा चर्चा होईल त्याबद्दल आम्ही नक्कीच बोलू. पण अध्यक्ष महोदय, याच अधिवेशनामध्ये हा कायदा येणं फार महत्वाचं आहे, का याच्या पुढे सुद्धा भरती होणार आहे, त्याच्यामध्ये चुकीच्या गोष्टी घडू नये याची दक्षता खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी घ्यावी. अध्यक्ष महोदय, होम मिनिस्टर साहेब बोलत असताना कदाचित त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ए बाबा बोलू द्या ए युवांचा भविष्याचा विषय, युवांच्या भविष्याचा विषय आम्ही चुकीचं काय बोलत नाही, आम्ही चुकीचं काय बोलत नाही. रोहित पवार, तुम्ही माझ्याकडे बघून बोला, तुम्ही त्यांना उत्तर देतात का? अध्यक्ष महोदय, तुम्ही मगाशी होम मिनिस्टर साहेब होम मिनिस्टर साहेब बोलत असताना बसा, बसून बोलू नका. बोला. अध्यक्ष महोदय, मगाशी होम मिनिस्टर साहेब बोलत असताना त्यांच्याकडे जी माहिती आली ती कदाचित थोडीशी अपुरी वाटते, कारण का त्यांनी सांगितलं एकच त्या ठिकाणी कारवाई झालेली, म्हणजे FIR झालेला आहे. अध्यक्ष महोदय, आमच्याकडेच 5-7 तलाटी भरतीच्या बाबतीत FIR झालेले आहेत, ते त्यांच्याच विभागाने केलेत. तिथं जे काही पोलीस आहेत त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. पण विषय एवढाच आहे की एक आपल्याला इथं पेपर फुटीचा कायदा कधी आणला जाईल, कारण काय होतं त्यांनी उत्तर देत असताना आकडेवारीबद्दल बोलले, त्याला आपण नॉर्मलायझेशन म्हणतो. नॉर्मलायझेशनच्या नावाखालीच दुर्दैवाने त्या ठिकाणी घोळ खऱ्या अर्थाने होतो. नीटमध्ये ग्रेस मार्कच्या बाबतीत घोळ झाला, तसं आपल्या राज्यामध्ये नॉर्मलायझेशनच्या बाबतीत घोळ होतो. त्यामुळे याच अधिवेशनामध्ये आमची मागणी आहे, आमची विनंती आहे, युवांची विनंती आहे, विद्यार्थ्यांची विनंती आहे की पेपर फुटीचा कायदा याच अधिवेशनामध्ये आपण आणणार का? आणि जे काय मगाशी डेटा तुम्ही माहिती दिली ज्याच्यामध्ये FIR एकच झाले असं नसून अनेक FIR त्याच्यामध्ये झालेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे FIR आणि कारवाई झाल्यात त्याची एकत्रित माहिती आमच्या अधिवेशनामध्ये आम्हा सगळ्यांना तुम्ही द्याल का? माननीय अध्यक्ष महोदय, मी पेपर फुटीच्या संदर्भात जो FIR झाला त्या संदर्भात सांगितलं, तलाठीच्या भरतीच्या संदर्भात जे काही त्या ठिकाणी विषय झाले होते ते उत्तर चुकले होते, ज्यांनी पेपर सेट केले त्यांचेच उत्तर चुकले होते आणि म्हणून त्या ठिकाणी नॉर्मलायझेशन झालं आणि ती परीक्षा आपण रद्द केली आणि नव्याने घ्यायचं ठरवलं, त्यामुळे तो विषय झालेला नाही त्या ठिकाणी. मी आपल्याला स्पष्टपणे सांगू इच्छितो, कुठली गोष्ट लपवण्याचं कारण नाही आहे. जर एखादा घोटाळा झाला तर घोटाळा झाला म्हणावं लागेल, पण आता मी सांगितल्याप्रमाणे 1,00,000 लोकांना नियुक्ती देत असताना या ठिकाणी पारदर्शी पद्धतीनं जर राज्य सरकारने काम केलं असेल तर मला असं वाटतं की राज्य सरकारचं, राज्य सरकारपेक्षाही ही सगळी, म्हणजे मी विशेष उल्लेख करीन की GED विभागामध्ये जे लोक हा संपूर्ण या ठिकाणी परीक्षांचा विषय सांभाळत आहेत, आमचे सचिव आहेत, सगळे अधिकारी आहेत, आपले एजन्सीज आहेत, या सगळ्यांनी उत्तम काम केलं आहे. आता हे खरं आहे की एखाद्या ठिकाणी गडबड करायचा प्रयत्न झाला, प्रयत्न आणून पाडला, त्या ठिकाणी जे काही आपल्याला काम करायचं आहे ते काम आपण केलं, पण पहिल्यांदा मला या ठिकाणी रोहितजी हे सांगायचं आहे की हा जो काही नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न चालला आहे, पेपर फुट होते, हे चुकीचं आहे, हे योग्य नाही आहे, हे चुकीचं आहे. या ठिकाणी 1,00,000 लोकांना जर नियुक्ती मिळत असेल, हा राज्यात नाही, हा देशामधला रेकॉर्ड आहे, हा देशातला रेकॉर्ड आहे. कुठल्याही एका राज्याने इतक्या कमी वेळामध्ये एवढ्या नियुक्त द्यायच्या? त्यामुळे अध्यक्ष महोदय, आणि निश्चितपणे अध्यक्ष महोदय, पेपर फुटीच्या संदर्भातला केंद्र सरकारने कायदा केल्यानंतर राज्य सरकारने देखील तो कायदा करण्याचा मनोदय हा मागच्याच अधिवेशनामध्ये घोषित केला आहे. त्या संदर्भातली आमची कारवाई चालली आहे. मध्यंतरी काही जे काही आमचे युवक नेते आहेत किंवा जे या परीक्षेच्या सगळ्या गोष्टींमध्ये काम करतात अशा सगळ्या लोकांशी आमची चर्चा झाली. एक डेलिगेशन देखील माझ्याकडे अभिमन्यू पवार देखील घेऊन आले होते, त्याच्या संदर्भातली चर्चा झाली आणि त्यावेळेसच मी त्या डेलिगेशनला देखील सांगितलं की आपल्याला हा पेपर फुटीचा कायदा करायचा आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी हे देखील सांगितलेलं आहे, त्या डेलिगेशनलाही मी सांगितलं आहे की याच अधिवेशनामध्ये हा कायदा आम्ही आणणार आहोत. आशिष शेलारजी. अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थाने सुरुवातीला या ठिकाणी आहे, तुमचं नाव आहे इकडे अध्यक्ष महोदय.
अध्यक्ष महोदय, मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. अध्यक्ष महोदय, खाली बसून बोलणाऱ्यांकडे बघू नका. अध्यक्ष महोदय, उभं राहून बोलणाऱ्यांकडे बघा. अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय, त्यांच्याकडे बघितलं नाही तर उभं राहून बोलणाऱ्याला बोलायला देणार नाहीत. काही लोक त्याच वृत्तीचे आहेत. जाऊ दे, सोडा त्यांना. अध्यक्ष महोदय, मागे घेतो. तुम्ही खाली बसून बोलल्यानंतर सुद्धा मागे घेतो. अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थाने या सरकारचं अभिनंदन केलंच पाहिजे की 2.5 वर्षामध्ये 1,00,000 लोकांना पारदर्शक पद्धतीने नोकऱ्या दिल्या. आणि मग अध्यक्ष महोदय, खरी मेघ इथे आहे. खरी मेघ इथेच आहे. अध्यक्ष महोदय, हे खरं आहे की तलाठी भरतीमध्ये नॉर्मलायझेशनच्या मुळे त्या हेतूने बसलेल्या आपल्या विद्यार्थ्यांना त्या परीक्षेतल्या उत्साह, त्यांचा अभ्यास, त्यांचे प्रयत्न यापासून मागे फिरायला लागलं. त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय, या ठिकाणी ज्याचा उल्लेख केलाय, मृद व जलसंधारण विभागातील अधिकारी गट व राजपत्रित पदासाठीच्या विषयामध्ये माननीय मंत्री महोदय असं म्हणाले की लॉग इन केल्यानंतर पेपर मिळू शकतो आणि त्यानंतर काय काय होऊ शकतं या विषयात FIR केला, त्याचा सुद्धा उल्लेख केला. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.